शिल्प क्रिएशन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत. आज मी तुम्हाला एक स्पेशल यम्मी रेसिपी घेऊन आली आहे. आपण फ्रँकी नेहमीच खातो ना, एक फ्रँकी पण खातो, व्हेजिटेबल फ्रँकी पण खातो, पण आज मी दोघांचं कॉम्बिनेशन करून एक व्हेजिटेबल फ्रँकी बनवली आहे. का? कारण तुम्ही भाज्या खात नाही, म्हणून स्पेशली तुमच्यासाठी एक व्हेजिटेबल फ्रँकी. सो लेट्स स्टार्ट. एक व्हेजिटेबल फ्रँकी बनवण्यासाठी मी गव्हाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे, ज्याची आपण पोळी तयार करणार आहोत. शेजवान चटणी, व्हेज मायोनीज आणि टोमॅटो केचप, या तीनही गोष्टी आपण नंतर मिक्स करून घेणार आहोत आणि मग पोळीला लावणार आहोत. एग ऑमलेट बनवण्यासाठी आपल्याला प्रत्येक पोळीला एक अंड याप्रमाणे एग्ज, सॉल्ट अँड ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरी पावडर आपल्याला लागणार आहे. भाजीसाठी आपण स्टफिंग जे करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे कॅबेज, कॅरट, स्मॅश पोटॅटो जे बॉईल करून घेतलेले आहेत आपण, गार्लिक म्हणजेच लसूण, कढीपत्ता, ग्रीन चिली म्हणजे हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, ह्या सगळ्या गोष्टी आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत, म्हणजेच त्याची आपण ग्रीन चटणी बनवणार आहोत जी आपल्याला भाजीला वापरायची. ग्राइंड झालं की आपली हिरवी चटणी भाजीसाठी रेडी होणार. आता मी बाउलमध्ये कॅबेज, कॅरट, स्मॅश केलेले पोटॅटो आणि ग्रीन चटणी एकत्र करून घेणार आहे. कॅबेज इज द रिच सोर्स ऑफ विटामिन के अँड सी. कॅरट इज ऑल्सो द मेन सोर्स ऑफ विटामिन ए. आपण त्याच्यात चवीनुसार मीठ आणि टर्मरिक पावडर टाकून त्याला एकजीव करून घेऊया, ज्याचं आपण स्टफिंग करणार आहोत. आता मी ऑमलेट बनवण्यासाठी एग फोडून घेते आहे, अंडं फोडून घेते आहे. त्याच्यामध्ये आपण ब्लॅक पेपर पावडर आणि म्हणजेच काळी मिरी पावडर आणि मीठ टाकून घेणार आहोत. व्यवस्थित बीट करून घ्यायचं आहे आपल्याला ते, आणि मग त्याचा आपण आमलेट बनवणार आहोत. एग्जमध्ये भरपूर प्रोटीन्स, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. आपला हा तवा आता छान तापलेला आहे. आपण ऑमलेट बनवण्यासाठी आधी तव्यावर तूप टाकून घेऊया, त्यानंतर जे बीट केलेलं अंडं होतं आपण ते त्याच्यावर छान स्प्रेड करून घेऊया. दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला अंडं फ्राय करून घ्यायचं आहे, पण खूप लाल नाही करायचं आहे, एवढी काळजी आपल्याला घेता आली पाहिजे. 2 मिनिटाच्या आत आपलं अंड्याचं आमलेट तयार होतं. साधारण आपल्या पोळीचा आकार जेवढा असेल की नाही तेवढं आपल्याला अंड्याचं आमलेट बनवून घ्यायचं आहे. 1 मिनिटासाठी लीड ठेवायचं आहे, जेणेकरून जे अंडं आपण तव्यावर टाकलं ना ते इझिली निघतं. शक्यतो लोखंडाच्याच म्हणजे आयर्नच्याच तव्याचा, कढईचा वापर करत जावा, कारण की आयर्न कंटेंट आपल्या बॉडीमध्ये ॲटोमॅटिक जातं, आपली इम्युनिटी पण बूस्ट होते. आपला ऑमलेट आता छान रेडी झालेला आहे आणि आपली पोळी पण आता रेडी झालेली आहे. आपण जे सॉस घेतले होते की नाही, शेजवान चटणी, टोमॅटो सॉस, मायोनीज, ते सगळं आपण तीनही इन्ग्रेडियंट्स एकत्र करून घेऊया. मुलं भाज्या खायला कंटाळा करतात, पण या निमित्ताने का होईना मुलांच्या पोटात सगळ्या भाज्या जातात. आईला प्रत्येक वेळेला नवीन नवीन काहीतरी ट्रिक शोधूनच काढावी लागते मुलांना भाज्या खाण्यासाठी. आणि स्पेशली गव्हाच्या पिठाची पोळी असल्यामुळे अतिशय हेल्दी अशी रेसिपी ही बनते, पोटही व्यवस्थित मुलांचं भरतं. आपली ही चटणी आता रेडी झालेली आहे.
आणि आता आपण ही चटणी पोळीवर इव्हनली स्प्रेड करून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्याच्यावर अंड्याचं आमलेट जे बनवून घेतलं आहे ते ठेवणार आहोत. मस्त सुगंध सुटला आहे सगळीकडे ऑमलेटचा. आपण जी सगळ्या भाज्या एकत्र करून स्टफिंगसाठी भाजी तयार केली आहे त्याचा मी असा रोल करून घेते आहे, तुम्ही बघू शकता. आणि मग तो रोल जो आहे तो आपण या अंड्याच्या आमलेटवर व्यवस्थित ठेवणार आहोत. आणि त्यानंतर दोन्ही साईडने आपल्याला पोळी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे. दिसायलाही अतिशय सुंदर असं दिसतं आणि मुलांनाही टेस्टी फ्रँकी खायला खूपच आवडते. आता तवा आपला तापला आहे, पुन्हा एकदा मी त्याच्यावर तूप टाकून घेते आहे. आणि मग दोन्ही साईडने पुन्हा आपल्याला ही एक व्हेजिटेबल फ्रँकी छान रोस्ट करून घ्यायची आहे गुलाबी होईपर्यंत. अतिशय टेम्प्टिंग आणि हेल्दी रेसिपी आहे ही. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एका साईडने आपली ही फ्रँकी छान मस्त गुलाबी रोस्ट झालेली आहे. काही सेकंदासाठीच आपण लेड कवर केलं आहे. दुसऱ्या साईडने पण मस्तपैकी तूप लावून आपण ह्याला भाजून घेतलं आहे. तुम्ही बटरही वापरू शकता. आता मी ही तयार झालेली फ्रँकी प्लेटमध्ये काढून घेते. पोटभर जेवण होतं आपलं एका फ्रँकीमध्ये, इतकं ते हेल्दी आहे. आता ही फ्रँकी सुटू नये म्हणून टूथपिक मी त्याच्यामध्ये अडकवलेली आहे. थोडंसं जे सॉस मिक्स होतं आपलं ते त्यावर डेकोरेशनसाठी वापरती आहे. सुगंध सुटला आहे सगळीकडेच. सो चला तर खाऊया आणि एन्जॉय करूया. थँक्यू.